दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून धुळे जिल्ह्यात देखील शांततेत परीक्षा सुरू झाली आहे। धुळे जिल्ह्यात या परीक्षेसाठी 24,309 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून जिल्ह्यातील 46 केंद्रांवर इयत्ता 12वीची परीक्षा होणार आहे। यात धुळे शहरात 7, धुळे ग्रामीणमध्ये 15, साक्री तालुक्यात 10, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यात प्रत्येकी 7 अशा एकूण 146 केंद्रांवर परीक्षा होणार आहे। दरम्यान 12वीच्या या परीक्षेवर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असल्याने विद्यार्थी तसेच पालकांमध्ये थोड्या प्रमाणात चिंतेचे वातावरण दिसून येत आहे। परंतु विद्यार्थ्यांसाठी निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे वाढवून मिळणार असल्याची माहिती केंद्र प्रमुख प्रवीण बोरसे यांनी दिली असल्याने पालक तसेच विद्यार्थी समाधान व्यक्त करत आहे। मी प्रवीण अरविंद बोरसे, केंद्र संचालक 405B म्हणजे जहीन हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात या ठिकाणी कार्यरत आहे। आपल्या माझ्या ह्या सेंटरला किमान 1085 विद्यार्थी प्रविष्ट आहेत। त्यातील 549 विद्यार्थी ह्या केंद्राला आणि आम्हाला जे अटॅच केंद्र आहे जहीन सिनियर JB पाटील महाविद्यालय अटॅच जे ज्युनियर कॉलेज तिथे 533 विद्यार्थी आहेत। आम्ही ह्यावर्षी माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय विभागीय सचिव यांच्या आदेशान्वये कॉपीमुक्त नेहमीप्रमाणे जसं कॉपीमुक्त अभियान राबवलं जातं त्याप्रमाणे याही यंदाही आपण त्याच तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कॉपीमुक्त अभियान राबवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे गॅजेट्स अलाउड केलेले नाही, कोणताही मोबाईल फोन किंवा स्मार्ट वॉच आपण मध्ये नेऊ देत नाही। इव्हन आपण त्यांना पारदर्शक पॅडसुद्धा आणायची विनंती केलेली आहे। त्यानंतर पाण्याची देखील विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे। पुरेसा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपण ठेवलेला आहे आणि आमचं संपूर्ण पर्यवेक्षक आणि बिल्डिंग कंडक्टर्स वगैरे हे या संपूर्ण अभियानाला चांगल्या प्रकारे साथ देतील याची मी आपणास ग्वाही देतो। विद्यार्थ्यांसाठी ह्यावर्षी एक चांगला उपक्रम बोर्डाने केलेला आहे, तो म्हणजे विद्यार्थ्यांना पूर्वी 11 ते 2 एवढा कालावधी असायचा 3 तासाच्या पेपरला, परंतु यावेळी 3 तास 10 मिनटं म्हणजे पेपर संपल्यानंतर 2 वाजता जो पूर्वी संपायचा तो आता 2:10 संपणार आहे, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक बोनस अशी गोष्ट आहे। एकूण 11 अतिसंवेदनशील केंद्र कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी 5 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मोबाईल, स्मार्टवॉच आणि अन्य उपकरणे घेण्यास बंदी घालण्यात आली आहे। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।